किमान वेतन, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, अरे कोण म्हणत देणार नाही, अरे मागतोय आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। देशभरात व तसेच महाराष्ट्र राज्यात आशा व गटप्रवर्तक संघटनेचा संप सुरू झालेला आहे। खऱ्या अर्थानं एप्रिल 2020 पासून या आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांनी सर्व गाव ना गाव दरवाजात जाऊन आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खऱ्या अर्थानं सगळ्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम या आशा कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी या राज्याचे आरोग्यमंत्री या ठिकाणी राज्यभर फिरतात, त्यांनी काय सोंग आणलं परंतु त्यांनी कुठेही आशा कर्मचाऱ्यांच्या अंगावर कौतुकाची थाप टाकलेली या ठिकाणी दिसत नाही। कौतुकाची थाप बाजूलाच ठेवा, परंतु त्यांना या ठिकाणी त्यांचं पोटपाणी चालवण्यासाठीचं जे किमान वेतन लागतं किंवा जो त्यांना त्या ज्या प्रमाणात मानधन द्यायला पाहिजे, त्यांच्या कामाचा क्रायटेरिया लक्षात घेऊन त्यांना मानधन दिलं पाहिजे, त्या प्रकारची कोणती ख्याती या राज्यातील आरोग्यमंत्र्यांनी या आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांच्या बाजूने ठेवलेली नाही, त्याच्यामुळं हा संप सुरू करण्यात आलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाला पाहिजे, त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे। जर यापुढील काळात या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी या सरकारला आंदोलन करून जाग आणण्याची वेळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, आशा कर्मचारी यांनी केलेलं आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बाबतीतही तेच केलेलं आहे आणि त्यांना किमान वेतन सुरू झालेलं आहे। यापुढील या आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। जोपर्यंत तो दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने या पुढील काळात चालू राहील। काय कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका घेऊन त्या आरोग्यमंत्र्याच्या दारात आम्ही जाण्याची तयारी या ठिकाणी ठेवून आहे। संपाला आज सुरुवात झालेली आहे, हा संप बेमुदत आहे आणि या बेमुदत संपाचा जर तोडगा आरोग्यमंत्र्यांनी काढला नाही तर महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटना, गटप्रवर्तक संघटना आरोग्यमंत्र्याच्या दरवाजात जाऊन आंदोलन करणार आहेत। सेविकांना 21,000 रुपये वेतन देऊन कायम करून टाका एवढी आमची कळकळीची विनंती आहे। शासन तुम्हाला मानधन ठेवते आणि नवीन भरती करते, आणि नवीन भरती करतंय मानधनावर ठेवतो बरं। मग ते मानधन पण आम्हाला आता सध्या जे कोरोनाचं जे मानधन आहे आम्हाला तुम्हाला कायम करायला पाहिजे का असं मी आम्हाला कायम तर व्हायलाच पाहिजे ना। शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळायला पाहिजे आम्हाला। आमच्या बाकीचे जे असतील राहणीमानाचा असू द्या, आमचा मोबाईलचा खर्च